नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता चौथीच्या माय इंग्लिश बुक 4 मधील पेज नंबर 11 वरील अ गेसिंग गेम बघणार आहोत. गेसिंग गेम म्हणजे काय? गेसिंग गेम म्हणजे एखादी गोष्ट त्याला दिलेल्या हिंटवरून म्हणजे सूचक प्रश्नांवरून ओळखण्याचा खेळ. आपण नाही का लहानपणी डमशराज नावाचा खेळ खेळायचो, ज्यामध्ये एखाद्या सिनेमाचं नाव मनात धरून मग त्यावर अभिनय करून समोरच्या खेळाडूंना ते ओळखण्यास सांगायचो. अगदी तसंच हा एक एज्युकेशनल गेम आहे. प्रकरणात सुरुवात करण्याआधीच तुम्हाला पाल्यासोबत पिक्शनरी नावाचा एक खेळ खेळायचा आहे. हा खेळ कसा खेळायचा यासाठी एक व्हिडिओ खाली दिलेला आहे, तो पाहून तुम्ही मुलांसोबत तो खेळ खेळू शकता. एकदा खेळ खेळून झाला की पाल्यास आपोआप कल्पना येईल की पुढच्या प्रकरणामध्ये त्यांना कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, सूचक प्रश्न विचारणे हा शिकण्याचा आणि शिकवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सूचक प्रश्न म्हणजे काय? एखादी संकल्पना शिकवताना मुख्य मुद्द्यावर लगेच न येता मुलांना अशा प्रकारचे सूचक प्रश्न विचारणं, ज्यामधून मुलं स्वतःहून त्या संकल्पनेपर्यंत पोहोचतील. आपण असे खेळ लहानपणापासून आपल्या मुलांसोबत खेळत आलेलो आहोत. एखाद्या गोष्टीवरून कोडी घालणे हा सुद्धा सूचक प्रश्न विचारण्याचाच एक प्रकार आहे. अगदी लहानपणी आपण मुलांना प्राणी शिकवताना, फळं शिकवताना अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या हिंट देत आलेलो आहोत. उदाहरणार्थ, म्याव म्याव करणारा प्राणी कोणता? म्हणजे मग मुलं मांजर हे विचार करून सांगतात. अगदी इथूनच सूचक प्रश्नांद्वारे उत्तरं शोधण्याची मुलांना सवय लागलेली आहे. मुलं जसजशी मोठी होतात तसतसं मुलांना जास्त अवघड सूचक प्रश्न विचारावे, कारण आयती उत्तरं देण्यापेक्षा मुलं जेव्हा स्वतः एखादी गोष्ट शोधतात तेव्हा ती संकल्पना, ती गोष्ट मुलांच्या मेंदूत अगदी पक्की बसते. तर चला प्रकरणात सुरुवात करूया आणि मुलांबरोबर खेळूया अ गेसिंग गेम.